ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल्यावस्था कार्यक्रम अंतर्गत माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास जगताप व डॉक्टर रविकिरण चांडगे वैद्यकीय अधीक्षक तसेच गट शिक्षणाधिकारी माननीय गाजरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 19 बालकांवर वाचा दोष शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी डॉक्टर तांबोळी सर यांनी शस्त्रक्रिया करंगळीच्या करण्यात आले, तसेच भूलरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर परिहार आणि डॉक्टर हरकळ यांनी कर्तव्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भायकर, डॉक्टर बामणे, डॉक्टर राऊत, सावंत, दरगू, ANM जाधव, गिरी यांनी कष्ट घेतले. शस्त्रक्रियागृहामध्ये श्रीमती वसावे, स्टाफ नर्स राठोड, घुगे, शिंदे, हरकळ, घादगिने, सोनू शिंदे, लॅब टेक्निशियन राठोड, देशमुख, ढेंगळे, कक्षसेवक घुगे, वाळे, बालाजी, मिर्झा तसेच सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक भवर, शिक्षक श्री उबाळे, मुंडे, चव्हाण, सोळंके, पेठे, राठोड, फंड, मुंडे, देशमुख, जाधव, गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.